पाश्चात्य राष्ट्रांनी मध्य आशियामध्ये आणि पश्चिम आशियामध्ये जे वातावरण तयार केलं त्यामुळं तिथली जी समृद्ध तेलाच्या साठे होते ज्यामुळे जगाला इंधन मिळायचं ते सगळं जवळजवळ ह्या ज्यांना आपण सुपर पॉवर म्हणतो यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे. याबद्दल पॅट्रिक कॉकबर्न नावचा एक जगप्रसिद्ध पत्रकार आहे, त्याचं म्हणणं असं आहे की अमेरिकेमध्ये 9/11 नंतर जे युद्ध सुरू झालं आणि ज्याच्यामध्ये जगाचा असा समज करून देण्यात आला की इट इज वॉर ऑन टेरर, तर त्यातूनच अफगाणिस्तानामध्ये इराकमध्ये आणि लिबियामध्ये सिरियामध्ये अनेक गोंधळ माजले. आणि हा असा पत्रकार आहे की ज्यांनी जगामधल्या अनेक युद्धांचं वॉर रिपोर्टिंग केलेलं आहे. म्हणजे इस्लामिक रिव्होल्युशन 1979 ला झाली, त्यापासून इराण इराक वॉर, द गल्फ वॉर, युएस इन्व्हेजन इन अफगाणिस्तान, अमेरिकाचं इराकमधली घुसखोरी आणि लेबेनॉन इस्रायल युद्ध, अरब स्प्रिंग, या सगळ्या सिरियन सिव्हिल वॉर, या सगळ्या गोष्टी त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत आणि त्यावर त्यांनी फार महत्वाचं भाष्य केलेलं आहे. हा असा पत्रकार आहे की ज्यांनी इसिसचा उदय सगळ्यात अगोदर प्रेडिक्ट केला होता, भाकीत केलं होतं त्याचं. आणि म्हणून त्याचं मत एक फार महत्वाचं असं आहे की जगामध्ये असा कुठलाही देश नाही की ज्या देशामधला मीडिया हा तिथल्या सरकारचं प्रतिबिंब असतो, कारण तो त्याच्यावर अनेक अर्थाने मीडिया गव्हर्नमेंटवर शासनावर अवलंबून असत. गेली 40 वर्ष पॅट्रिक कॉकबर्न हे काम करतात. त्यांची पत्रकारितेची सुरुवात 1979 पासून झाली. त्यांनी सुरुवातीला फिनान्शियल टाइम्स मध्ये काम केलं, त्यानंतर त्यांनी इंडिपेंडेंट मध्ये 30 वर्ष काम केलं आणि सध्या ते लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स अँड काउंटर पंच याच्यामध्ये सध्या काम करतात. तर त्यांनी आजपर्यंत जो अनेक राजकीय नेत्यांचा आढावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की ट्रम्पनी काही युद्ध नवीन तयार केली नाही. अमेरिकेच्या राजकारणामध्ये गेले अनेक अध्यक्षांनी जी राजनीती राबवली मध्य आशिया आणि पश्चिम आशियाबाबत तीच त्यांनी कंटिन्यू केली. पॅट्रिकच्या मते तर डोनाल्ड ट्रम्प हा थोडासा भित्रा व्यावसायिक आहे, त्याला तो राजकीय नेता नव्हे, तो बिझनेसमन आहे, व्यापारी आहे. त्यांनी आपलं व्यापाराचं आपल्या धंद्याचं जाळं अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये हवं तसं त्यांनी फिरवलेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं हा युद्ध काही करणारा अशातला ट्रम्प हा नव्हे. त्याच्या अगोदर बराक ओबामांनी जे केलं, त्याच्या अगोदरच्या अध्यक्षांनी जे केलं तीच त्यांना री ओढलेली आहे परराष्ट्र नेत्यांची. आणि म्हणून मध्य आशियाला रणभूमी बनवणारे कोण आहे तर फ्रेंच लोक आहेत, ब्रिटिश लोक आहेत आणि अमेरिकन लोक आहेत. या लोकांनी, या पाश्चात्य राष्ट्रांनी ही समृद्ध देश उद्ध्वस्त केले. सद्दाम हुसेन हा इराकमध्ये ठीकच होता, फक्त त्यांनी आगाऊपणा केला, तो कुवेतवर त्यांनी स्वारी करायला नको होती. ती जर केली नसती तर वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन सद्दाम हुसेनकडे आहे असा खोटा आळ घालून अमेरिकेने त्याचं राज्य सगळं उद्ध्वस्त करून
त्यातला सुद्धा ज्या हलाकीच्या परिस्थितीमध्ये पकडलं आणि जगाची पर्वा न करता फाशी दिलं ही अमेरिकेची दादागिरी होती. हा मस्तवालपणा होता. तो केव्हा तरी उलटतो डोनाल्ड ट्रम्प सारख्याच्या रूपामध्ये. तर आता असं होतं की ह्याचं जे राजकारण आहे डोनाल्ड ट्रम्पचं ते केओटिक आहे, कन्सेप्शन मध्ये आणि इम्प्लिमेंटेशन मध्ये बोथ. आणि आज जर आपण पाहिलं तर त्याला सेकंड टाइम इम्पीचमेंट ला सामोरं जावं लागणारा अमेरिकेच्या इतिहासातला हा पहिला अध्यक्ष आहे. तो आपला हट्ट सोडायला तयार नाही. त्याच्यावरती त्याच्या पक्षाचे लोक सुद्धा त्याला सांगायला लागलेत की तू आता माघार घे. पूर्ण अमेरिकन जनतेचा डोनाल्ड ट्रम्पला विरोध अशासाठी आहे की जो बिडन यांचं वय विचारात घेतात ते पुन्हा पुढची निवडणूक लढवू शकत नाही. कदाचित डोनाल्ड ट्रम्पला इम्पीचमेंट नाही शिक्षा झाली तर तो पुन्हा ती निवडणूक लढू शकतो. आणि जो बायडन असं म्हणतात की मला मध्य आशियामध्ये पश्चिम आशियामध्ये समझोता घडवायचा आहे, होणार नाही समझोता. कारण आजपर्यंत जगाचा भ्रम आहे की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सर्वे सर्व असतो आणि तोच सगळ्या पॉलिसीज हाताळतो असं नसतं. अमेरिकेमध्ये पेंटागॉन आहे, CIA आहे, परराष्ट्र धोरण आखणारे टोनी बिंकेन सारखे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहेत, ते अनेक गोष्टी ठरवतात. या सेक्रेटरी ऑफ स्टेटने अनेक युद्ध त्यांनी परस्पर घडवलेली आहेत. जो बायडन जरी कितीही म्हणत असले की मला समझोता करायचा आहे तर अमेरिकेच्या युद्ध पिपासू जनरल्सना आणि त्यामुळं गेल्या 40 वर्षांमध्ये फारसा काही फरक अमेरिकेच्या राजनीतीमध्ये पडलेला नाही. आणि यामध्ये एक भाग असा दिसतो की परदेशामधले शक्ती येऊन सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर ज्या वेळेला छोट्या राष्ट्रामध्ये घुसखोरी करतात त्यावेळी तिथल्या जनतेचं अपरंपार हाल होतं, त्यांचं शोषण होतं. ज्या वेळेला ब्रिटिशांनी मध्य आशियामध्ये घुसखोरी केली त्यावेळी सुन्नी लोकांना त्यांनी हाताशी धरलं. फ्रेंच लोकांनी काय केलं की लेबेनॉन मधल्या ख्रिश्चन कम्युनिटीला हाताशी धरलं. आणि अमेरिकेने पैशाच्या जोरावर तिथल्याच लोकांना फितूर करून घेतलं. आणि हे सगळं ब्रिटन फ्रान्स आणि अमेरिका यांना सपाटून मार बसलेले. आपण बघा, अफगाणी जरीही आपल्याला अडाणी वाटत असले तरी ती जमात म्हणून एक अतिशय पॉवरफुल आहे, ज्यांनी रशियाला दाद दिली नाही, अमेरिकेला दाद दिली नाही. आणि म्हणून एक सुदैवाचा भाग असा आहे की भारताच्या भूमीमध्ये युद्ध महायुद्ध स्वातंत्र्याच्या किंवा गेल्या 100 वर्षात कधीच झालं नाही. हे आपलं नशीब आहे, नाहीतर आपला भारत बेचिराख झाला असता. कारण अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांना उद्या चायनाशी जरी युद्ध करायचं असलं, जिमकोंगशी करायचं असलं, तरीही उत्तर कोरिया असो, चायना असो, रशिया असो, ह्या सगळ्यांच्याशी युद्ध करताना अमेरिकेला भारतासारखा युद्धासाठी अनुकूल भूमी कुठली नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीने आज आपलं भारतामध्ये राज्य चाललेलं आहे त्या लोकांनी एक लक्षात घ्यावं की एकाधिकारशाहीचा बिल डोनाल्ड ट्रम्प सारखा जर कुठला नेता वापर करत असेल, कुठला पक्ष वापर करत असेल, त्याला तुम्ही खाली खेचा. अन्यथा तुमचा मध्य आशिया झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी जयप्रकाश नारायण यांच्यासारखा वयोवृद्ध असो किंवा तरुण असो ह्या नेत्यानं मुसंडी मारायला हवी आणि पूर्ण देशाची सूत्र घेऊन या भ्रष्ट व्यापारी भांडवलदारी एकाधिकारशाही एक संघ चालकांवरती राज्य पद्धत चालू देता कामा नये असं माझं